पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे त्यातच पुढच्या काही दिवसात देखील अशा पद्धतीने काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागू शकते यासाठीच कोल्हापूरच्या ग्रामीण कृषी मोसम सेवा केंद्राकडून सूचना करण्यात आल्या आहेत प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यात दिनांक पंधरा एप्रिल दरम्यान आकाश सामान्यत ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर सोळा सतरा आणि अठरा एप्रिल दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यात दिनांक पंधरा ते अठरा एप्रिल दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर सातारा जिल्ह्यात पंधरा एप्रिल दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ आणि सोळा ते अठरा एप्रिल दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यात दिनांक पंधरा ते अठरा एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दरम्यान वर्तवण्यात आलेल्या पावसाच्या शक्यतेमुळे शेतात साठणाऱ्या पाण्याचा सा त्वरित निचरा करावा त्याचबरोबर पिकाची काढणी केली असल्यास त्वरित सुरक्षित ठिकाणी ते पीक न्यावे आणि नसल्यास शेतीमाल पॉलिथीन शीटने झाकून घ्यावा अशा सूचना कृषी मोसम सेवा केंद्राकडून करण्यात आल्या आहेत साईप्रसाद महेंद्रकर न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर